महावितरण कंपनी ने अप्रैल महीने से बिजली बिल में 37% की बढ़ोतरी करने का फैसला किया है। इसमें आम बिजली उपभोक्ताओं को परेशानी हो रही है। बिजली उपभोक्ताओं के अधिकारों के लिए और बिजली मूल्य वृद्धि के खिलाफ जय विदर्भ पार्टी को यह मूल्य वृद्धि मंजूर नहीं है। जय विदर्भ पार्टी द्वारा विश्व उपभोक्ता दिवस पर आज गांधी पुतला के सामने वैरायटी चौक पर नारे प्रदर्शन कर विरोध किया गया। मी अरुण केदार, राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टीची निर्मिती ही वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे याच्यासाठी झाली आहे। आपत्यात विभागात विद्युत तयार होते आणि त्या विद्युतचा वापर पश्चिम महाराष्ट्राचे लोक मराठवाडा उर्वरित मुंबई कोकण इथे जातो आणि आमच्या इथे प्रदूषण तयार होते। चंद्रपूरला तर असह्य असे रोगी सापडलेले आहे, तिथे प्रदूषण झालेलं आहे। कोराडी खापरखेडा इथे मोठ्या प्रमाणात विद्युत तयार होते। आमच्या इथचा कोळसा जातो, आमची जमीन बंजर होऊन राहिली, कारण कोळसा तेव्हाच निघतो जेव्हा जमिनीतलं पाणी पूर्ण खतम होते, तेव्हा खाली सेल म्हणून कोळसा दिसतो आणि त्या कोळशाच्या जरियेत इथे विद्युत तयार होते। ज्या प्रांतामध्ये विद्युत तयार होत नाही त्या प्रांतांमध्ये उदाहरणार्थ दिल्ली ते हरियाणातून विद्युत घेतात, तिथे मात्र विद्युत स्वस्त आहे आणि 300 युनिटपर्यंत माफ आहे। आणि आता केजरीवालनी तर मध्य प्रदेशमध्ये पूर्ण विद्युत बिल माफ करू जर आम्ही सत्तेवर आलो तर असं अनाऊन्स केलं, तर विदर्भात जर विद्युत होत असेल तर विदर्भात का नाही होत। विदर्भात जेव्हा आता सत्तेवर असलेले देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधात असतात तेव्हा विद्युत बिलाच्या विरुद्ध आमच्यासोबतच आंदोलनात येतात आणि जेव्हा सत्तेवर आले तर हे त्यांनी विद्युत बिल वाढवून एक भयानक असं वाईट दृश्य केलेलं आहे आणि गोरगरीब जनतेला आता विद्युतला पैसे देणं परवडत नाही, म्हणून याच्यावर विचार करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। हे निर्देशन होता, परंतु आम्हाला रस्ता रोको यासाठी करावं लागलं, कारण 67,644 कोटीचा तोटा महावितरणला असं सांगून आता 37% 1 एप्रिलपासून वीज दरात वाढ करण्यात येत आहे। हे अमान्य वाढ आहे, जेव्हा की विदर्भाच्या जनतेची लूट करून पश्चिम महाराष्ट्रात वीज पाठवले जाते, तिकडे कारखाने नेले जाते आणि विदर्भाचे सर्व कारखाने आज वीज महाग असल्यामुळे आज विदर्भात कारखाने नाही, इथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे, विजेचे दर निम्मे करा। 13,357 करोड रुपये जे सबसिडी उद्योगाला मिळत होती तेही सबसिडी वीज सबसिडी काढून टाकली, त्यामुळे आता कोणी इथं कारखाने लावायला तयार नाही आणि त्याचा परिणाम असा होत आहे का आज दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे। म्हणून वीज स्वस्त झाली पाहिजे। वीज जेव्हा 2 रुपये 50 पैशात तयार सरासरी याच्यात तयार होते, तर मग विदर्भाच्या जनतेला ती 6 आणि 7 रुपयाच्या दराने काय मिळत आहे हा आमचा प्रश्न आहे आणि कारखानदाराला 10.5 रुपयाचं मिळत आहे हा प्रश्न आहे। म्हणून आज आम्ही इथे निदर्शनं करत आहोत आणि रस्ता रोखलेला आहे, पण पुढे अगर सरकार जागायला तयार नसेल तर आम्ही आता हरपारच्या लढाईत आलेलो आहोत। जय विदर्भ पार्टी पूर्ण विदर्भात शासनाच्या विरुद्धात रस्त्यावर उतरणार।